आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अकलूज येथे महागाई आणि गॅस दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले आहे। युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत, युवासेना उपजिल्हा प्रमुख सोनू पराडे पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख पूनमताई अभंगराव, युवासेना तालुका प्रमुख सुभाष काकडे, उपजिल्हा प्रमुख नामदेव नाना वाघमारे, अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे आणि युवासेना शहर प्रमुख शेखर खिलारे आदी उपस्थित होते। यावेळी बस हुई महंगाई की मार, नहीं चाहिए मोदी सरकार, अब की बार महंगाई की मार, मोदी सरकार हाय हाय, गॅस दरवाढीचा निषेध असो अशा घोषणा देत आणि लाकडांनी पेटवलेल्या चुलीवर भाकरी जाळत आणि डाळ भात शिजवत आंदोलन करण्यात आले। युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे म्हणाले की 2013 साली घरगुती गॅसचे दर 410 रुपये इतके होते, तेच दर 2023 रोजी 1150 रुपये इतके झाले। आज राज्य आणि केंद्र सरकार या दोघांनीही महागाईने सामान्य जनतेचे हाल केले असून पुढील काळात हे आंदोलन अधिक व्यापक केले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।